दोनों गाड़ी चाहिए गैस टाके है का काड़ा काड़ा लाओ पहले जैक वाले ना बाजली बिजली उनकी अरे मारा 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 पानी मारा घर में मारा पानी मारा बैरल क्या बैरल कुटे दो बगाए खंड काय झालं रात्री 12 वाजता पोरगी पाणी पाहिजे म्हणल्यावर उठले होते मी तेव्हा पाणी घेताना खिडकीतनं मला बॅटरी दिसली म्हणून मी खिडकीतून डोकावून बघितले तर 2-3 पोरं एकाच्या हातात लाकूड होतं बांबू मोठा आणि एकाच्या हातात टॉर्च होतं आणि असं दोघं तिघं फिरत होते मग तरी मला संशय आलं हे पोरं हेच पोरं इकडं फिरू लागले तर काय करतात म्हणून संशयाने आम्ही घाबरून झोपलोच नव्हतो मग तरी थोडं मग परत सुमारे 1:30-2 2 वाजता 2 सुमारास आम्हाला आगीचा आवाज एकदम दन दन खिडक्यांमधून आतमध्ये वाफा येऊ लागल्यावर आम्हाला कळालं मग खिडकीच्या बाजूलाच माझी मुलगी झोपली होती जर त्या मुलीला आज काय झालं असतं तर हे सगळे लोक आले असतील का मी एक हेल्थ वर्कर आहे तुम्ही सांगता समाजाला की तुम्ही सगळेजण मिळून लोकांना समजावून सांगा कोरोनाबद्दल सांगा असं म्हणता पण आज हे पोलीस लोक कर्मचारी कुठे आज सकाळी वळसंग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहे सोलापुरातील एका हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स आहेत तर ह्यामध्ये त्यांच्या गाड्या जाळल्याबाबत हा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे काल ह्या सिस्टर दवाखान्यातून घरी आल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काही 4-5 मुलं त्यांच्या घराच्या बाहेरील मैदानात क्रिकेट खेळत होते त्या सांगायला गेल्या की क्रिकेट खेळू नका लॉकडाऊन आहे तर ह्यामध्ये त्यातील मुलांची व त्यांची थोडी बाचाबाची झाली त्यानंतर ही मुलं निघून गेली त्यानंतर रात्री मध्यरात्री या ज्या स्टाफ नर्स आहेत यांची एक स्कूटी व एक मोटरसायकल अशी जाळण्यात आलेली आहे तर ह्याबाबत आपण वळसंग पोलीस स्टेशनला सविस्तर गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केल्या केल्या लगेच एका तासाच्या आत यातील तिन्हीच्या तिन्ही आरोपी अटक केल्या आहेत याबाबत माझं वळसंग पोलीस ठाणे हद्दीत येईल तसेच इतर जनतेला एवढंच सांगणं आहे की ज्या या आपत्कालीन परिस्थितीत राबणाऱ्या यंत्रणा आहेत तो मेडिकल स्टाफ आहे पॅरामेडिकल स्टाफ आहे पोलीस यंत्रणा आहे किंवा इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत यांच्याशी कुणीही वादावाद करू नये यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करू नये असं केल्यास त्याच्यावर शासन कठोरात कठोर कारवाई करेल त्यामुळं सर हे ज्या यंत्रणा राबतायत या आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी व आपल्या आरोग्यासाठीच राबतायत तर या अनुषंगानं कुणीही या यंत्रणांना जर त्रास देईल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल जय महाराष्ट्र